देहू गावामध्ये झालेल्या खुना प्रकरणी देहू रोड पोलिसांनी मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे. देहू गावामध्ये शुक्रवारी 7 वाजेच्या सुमारास कोयत्याने वार करून 9 जणांच्या टोळक्याने गुन्हेगार शंकर दत्तात्रेय बाळ सराफ याचा खून केला होता. देहू रोड पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना ताब्यात घेतले आहे. मयत गुन्हेगार शंकरने आरोपींना कारागृहाबाहेर येताच ठार मारणार अशी धमकी दिली होती. तो नुकताच कारागृहातून सुटला होता. सोबत चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आरोपींना होती. याच भीतीने 9 जणांच्या टोळक्याने त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान खून केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगेश केदारी, अवधूत लांगे, अमित टिळेकर, शुभम परंडवाल, प्रतीक बजवळे असं आरोपींची नावं आहेत, तर 2 अल्पवयीन आहेत. बाळसराफ, शंकर दत्तात्रेय बाळसराफ या गुन्हेगाराचा भर रस्त्यावर खून करण्यात आला होता. तर त्यावेळी भर रस्त्यावर 8 ते 9 लोकांनी तो खून केला होता. तर सदरबाबत देवरोड पोलिसांनी तपास करत आतापर्यंत प्रत्यक्ष सहभागी असलेले 9 लोकांना अटक केलेली आहे. पैकी 2 लोकांना ताब्यात घेतले, त्यांचे वय कमी असल्यामुळे. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून त्या अशी माहिती मिळाली की हा जो मयत आहे, मयताने त्यांना धमकी दिली होती की जर मी तो जेलमधून बाहेर आलेला होता आल्या त्यांचा खून करील म्हणून त्या भीतीने त्यांनी मर्डर केलेला आहे. अटक करणाऱ्या ज्या अटक केलेल्या ज्या 2 अशी नावं आहेत जी चाकण भागात रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.